महिला ब्रिगेडच्या वतीने भूमाता जागरण स्मार्ट पुणे शहर अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भूमाता जागर स्मार्ट पुणे शहर अंतर्गत सजीव असे चित्रांचे प्रदर्शन भूमाता ब्रिगेडच्या वतीने भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी पुण्यातील नामवंत छायाचित्रकारांनी 8 विधानसभा मतदारसंघातील रस्ते, नदी प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, बस स्थानक, ड्रेनेज आणि वाहतूक यांच्या सध्याच्या स्थितीचे विदारक पण नागरिकांना डोळे उघडायला लावणारे सुमारे 150 छायाचित्र या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. हे प्रदर्शन शनिवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 ते 8 पर्यंत सर्व पुणेकरांसाठी खुले राहणार आहे, अशी माहिती भूमाता महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष दुर्गा शुक्रे यांनी दिली. आम्ही भारत सरकारने स्मार्ट शहर विकासाची आपल्या पुणे शहराची निवड केली. काय आहे आव्हाने याची याचं सजीव प्रदर्शन आम्ही पुणेकरांसाठी करत आहोत. नामवंत छायाचित्रकार पुण्यातील 8 विधान मतदारसंघातील रस्ते, नदी प्रदूषण, अतिक्रमण, कचरा, बस स्थानके, ड्रेनेज आणि वाहतूक याच्यावर हे प्रदर्शन आहे. या संदर्भात आपल्याकडे 150 ते 250 फोटोजचे प्रदर्शनासाठी आम्ही घेतलेले आहेत. हे प्रदर्शनासाठी आपल्या प्रदर्शनाच्या उद्घाटक आहेत ख्यात व्यंगचित्रकार मंगेशजी तेंडुलकर व कार्य व अध्यक्ष आहेत डॉक्टर बुधाजीराव मुळीक, महापौर प्रशांत जगताप, दिलीप कांबळे, सामाजिक न्यायमंत्री डॉक्टर कुमार सप्तश्री, सुरेशराव कोते, यशवंतराव खैरे व विशेष उपस्थितीमध्ये डॉक्टर DY पाटील, राज्यपाल त्रिपुरा या हे सर्व उपस्थित राहणार आहे. त्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. या प्रदर्शनाचं स्थळ आहे वेदशास्त्र सभागृह हॉटेल विश्वजवळ बाबूराव सणस ग्राउंड समोर 8 विधान मतदारसंघाचे आहेत आणि त्याची आम्ही नावं पण दिलेली आहेत, म्हणजे कोणत्या मतदारसंघातले असे आम्ही नावं पण दिलेली आहेत. हे एकच दिवस प्रदर्शन आहे पण आठही मतदारसंघात लावणार आहे म्हणून मी एकच दिवस हे प्रदर्शन ठेवलेलं आहे. पर्वती आहे, हडपसर आहे, नंतर कंट्रमेंट आहे, कोथरूड आहे, शिवाजीनगर आहे आणि म्हणजे जवळजवळ सगळ्याच 8 मतदारसंघात आम्ही हे प्रदर्शन लावणार आहोत.